आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोचा आमदार आम्ही ठरवणार, रावसाहेब देसाई. शिरो विधानसभा मतदारसंघात आमदार कोण होणार याचा निर्णय आम्ही घेणार आहोत, असं थेट आव्हान आमदार उल्हास पाटील यांना शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी दिलं. आमदार उल्हास पाटील यांनी शिरोचा आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील असं विधान केलं होतं. या विधानावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर रावसाहेब देसाई यांनी वेगळं विधान केलं. ते म्हणाले, माझ्या 70 वर्षाच्या आयुष्यात सगळ्यात चांगली कामं करणारा आमदार म्हणून उल्हास पाटील भेटला, जो लोकात आहे, सभागृहात बोलतो आणि संवाद ठेवतो. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाही आम्ही ठरवणार, शिरोळचा आमदार कोण, असं थेट त्यांनी प्रतिउत्तर दिलं. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. म्हणजे आमदारांना पोहाय शिकवण्यापासून सगळ्या गोष्टी मी केल्या. तर सांगायचं तात्पर्य काय, त्यावेळीची वृत्ती प्रवृत्ती ती आज तशीच आहे. आणि ते एका प्रसंग एक म्हणजे विनोद म्हणून गमतून सांगतो. आणि जेवायला बसलो होतो दोघे, मी आणि आमच्या मंडळी आलो, पळत पळत ते दोघांच्या मध्ये बसले. बॉस आता अमुक कामाला असा आहे ते करायला पाहिजे. म्हणजे ही वृत्ती प्रवृत्ती तीच. मी आज परवा आमच्या नगरपालिकेच्या कामासंदर्भात ज्यावेळा मुंबईला गेलो, त्यावेळेला प्रत्येक मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये जात असताना प्रत्येकाला साक्षात धरून आमदारांनी काम करून घेतलं. म्हणजे ही प्रवृत्ती आहे. त्यामुळं असा आमदार आमदार साहेबांनी सांगितलं, उद्धव ठाकरे सांगतील ते मी निवडतो. हां तुम्हीच पाहिजे.